भाऊ, आता सिम्बॉल मिळालेलं आहे, नाव मिळालं शिंदे गटाला, जी अडचण होती विस्तारासाठी ती दूर झाली आहे. आता सगळ्याच आमदारांची मागणी आहे, खासगीत म्हणतात, काही सार्वजनिक म्हणतात, की आता विस्तार व्हायला पाहिजे सत्तेत असलेल्या. नाही, विस्तार तर योग्य क्षणी होईल. 2.5 वर्ष तर आम्ही सत्तेत येईल होतो, तेव्हा तर आमच्यापैकी कोणीही मंत्री नव्हता. राज्याचे प्रश्न घेऊन तेव्हाही आम्ही रडत होतो, प्रश्न सुटावेत यासाठी दर आठवड्याला आंदोलनही करत होतो. आणि सरकार ज्या पद्धतीने एका जागेवर बसलं फायली कोमात जात होत्या, तेव्हाही जनहितासाठी आम्ही अग्रेसरच होतो. आत्ताही मंत्रिमंडळाचा विस्तार हा काही कारणामुळे निश्चितपणे थांबला होता. योग्य वेळी माननीय उपमुख्यमंत्री, माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणाच केली आहे की आम्ही हा विस्तार निश्चितपणे करणार आहोत, आणि त्यावर चर्चा संवाद सुरूही झाला. संजय राऊत यांनी काल जो आरोप केला मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांवर की माझी सुपारी देण्यात आली, त्यानंतर त्यांच्यावर विरोधात तक्रारी दाखल करण्यात आली, गंभीर प्रकरण आहे एखाद्या नाही, प्रकरण गंभीर आहे की नाही हे तर पोलिसांनी तपासलं पाहिजे. प्रकरणामध्ये सत्यता आहे की नाही याचा तपास झाला पाहिजे. अन्यथा एक नवीन फॅशन सुरू होईल की आपण आरोप करायचा आणि त्या आरोपाच्या संदर्भामध्ये काय माहितीचा सोर्स आहे, तुम्ही हा आरोप करताना तर्क काय आहे हे न सांगता जर आरोप केले तर भविष्यात मग एखादा खरा आरोप असेल तर तोसुद्धा या प्रकरणामुळे लोकांना कधीच खरा वाटणार नाही. आणि म्हणून संजय राऊतांकडे जे जे म्हणून माहिती असेल, त्यांना कोणी सांगितलं, पत्र दिलं, व्हॉट्सॲपवर माहिती आली, जे काही सोर्स असेल ते एकतर पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन तपास केला पाहिजे, किंवा त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवून त्यांचं बयान घेऊन या सर्व बाबीची चौकशी केली पाहिजे.